भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचा अहिल्यारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे शनिवार दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता सुशील रसिक सभागृह इथं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिरवणुकीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपण समाजाचं काही देणं लागतो या संकल्पनेतून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती एक्कावन्न मूर्तींचं वाटप शहर आणि जिल्ह्यातील विविध एक्कावन्न उत्सव मंडळांना करण्याचं योजिलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर आमदार विजयकुमार देशमुख आमदार अभिमन्यू पवार आमदार यशवंत माने आमदार समाधान आवताडे माजी महापौर महेश कोठे मोहोळ तालुक्याचे युवा नेते अजिंक्य राणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याप्रसंगी सोलापूर शहरातील धनगर समाजातील काही विशेष कार्य करणाऱ्या लेखक कवी गोविंद काळे समाज प्रबोधन उज्ज्वल कुमार माने पत्रकारिता इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मध्य रेल्वे ईशा वाघमोडे यांचा भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पैलवान सूरज बंडगर आणि रवी कोटमाळे यांनी दिली भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक एकतीस मे रोजी आहिलेदेवी जयंत आहिलेदेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते दरवर्षीप्रमाण परंतु यावर्षी ख मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देऊन आमच्या मंडळाच्या वतीने एकोणीस एक्कावन्न मूर्त्या पूर्णाकृती मूर्त्यांचे वाटप करण्याचे आयोजन केलेले आहे शहर सोलापूर शहर व जिल्ह्यातील एक्कावन्न मंडळांना आमच्या मंडळाच्या वतीने एक्कावन्न मूर्त्यांचे वाटप दिनांक सत्तावीस मे रोजी सुशील रसिक सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता देण्याचे आयोजन केलेले आहे आणि सदर कार्यक्रमात सोलापूर शहरातील धनगर समाजातील विशेष कार्य करी कार्य केलेल्या चार जणांना आम्ही प आहिल्या रत्न या नावाने पुरस्कार पहिल्याच वर्षी आयोजित केलेला आहे यामध्ये गोविंद काळे कुमार माने समाधानजी वाघमोडे ईशा वाघमोडे या चौघांना रत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे सोलापुरात गेल्या दोन हजार सोळापासून पुण्यश्लोक राजमाता आहिल्या होळकर यांच्या जयंतीची सुरुवात आमचे बंधुमित्र पैलवान सूरजबाया बनगर यांनी गेल्या अनेक वर्षापासून जयंती उत्सव करत असताना सामाजिक कार्याचा आढावा घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच सोलापुरात अग्रेसर आहेत याचे कित्येक उदाहरण म्हणून गेल्या भारत देशावर संकट काळात ज्यावेळेस कोरोनाला होता त्या कोरोनाच्या संकट काळामध्ये दररोज कित्येक बेगोर व गरीब गरजूंना अन्नदान वाटप असो कपडे वाटप असो की राजबापू सलगर यांच्या की चप्पल वाटप असो अशा अनेक विविध सामाजिक कार्याचा आम्ही आढावा घेतलेलोच आहोत तसेच ह्यावेळेस सोलापूर शहरातील अनेक मंडळांची सूरजबाई पैलवानकडं तक्रार आली होती की दादा आम्हाला पण जयंती करायची आहे आम्हाला पण स्टेज पूजा करायची आहे पण आम्हाला सर्वात मोठा जे प्रॉब्लेम आहे तो मूर्तीचा त्यामुळं आपणास विनंती करतो की आम्हाला मूर्तीचं सहकार्य केलं तर आपण आपल्या समाजातील अनेक मंडळ या विचाराने वाढतील या दृष्टिकोनातून वर्ष दुसरे गेल्या वेळेस आम्ही पंचवीस अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृतीचं वाटप केलं होतं यात वाढ म्हणून ह्यावेळेस एक्कावन्न मूर्त्याचं वाटप आम्ही ठीक सायंकाळी सहा वाजता सत्तावीस मे रोजी सुशील रसिक सभागृह या ठिकाणी ठेवलेला आहोत या पत्रकार परिषदेला नागेश पडवळकर सूरज मोरे राज सलगर संकेत बंडगर यांची उपस्थिती होती